ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ठाणे रायगड जिल्ह्याच्या सीमेवर आशिया खंडातील सर्वात मोठी इराणी मस्जिद बांधण्याचे काम 1993 साली सुरू करण्यात आले होते. 250 एकर जागेत ही मस्जिद बांधण्यात येत होती, मात्र तत्कालीन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी या मस्जिदचं काम थांबवलं होतं. त्यानंतर आता ही वास्तू जीर्ण झाली असल्याने तिचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक असल्यास पाडण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली आहे. पालकमंत्र्यांनी देखील तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मस्जिदचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वर्गीय धर्मवीर आनंदजी साहेबांनी तिथे काम बंद पाडलं होतं, त्या अजूनही तशीच तशीच उभी आहे. सध्या तर तिथे काही ऍक्टिव्हिटीज चालू झालेल्या आहेत, लोक तिथे जातात, तर कोणतीही दुर्घटना होऊ नये, कोणत्याही प्रकारचं तिथे म्हणजे प्रार्थना लिगली होत केली जात नाही, नमाज पढला जात नाही, तर असा स्ट्रक्चर तो उभा आहे जो लोकांच्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो. म्हणून मागणी केली की त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून ते धोकादायक असेल तर ते ऑडिट सपोर्ट करून टाकतो पाठवतात. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.